मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही, ती महाराष्ट्राचीच, त्यामुळे त्याच्यावर कोणाचाही दावा सांगणं देखील खपवून घेतलं जाणार नाही। मुंबईवर दावा सांगणं हे खपवून घेतलं जाणार नाही, त्याबद्दल त्यांचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो। कारण ज्यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे बैठक झाली त्यावेळी दोन्ही राज्यांनी हे मान्य केलं होतं की नव्याने दावे केले जाणार नाहीत। आपण कालचा ठराव करताना जो दावा आपला सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे त्या दाव्यानुसारच आपण काल ठराव केलेला आहे, त्यामुळे कर्नाटकच्या मंत्र्यांनी किंवा तिथल्या आमदारांनी किंवा तिथल्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी देखील जे दावे आज केलेले आहेत हे पूर्णपणे त्या बैठकीशी विसंगत अशा प्रकारचे आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहेत। मुंबईवर दावा सांगणं हे खपवून घेतलं जाणार नाही, त्याबद्दल त्यांचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो। तशा प्रकारचं निषेधाचं पत्र माननीय विरोधी पक्षनेते आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना पाठवू। त्यांनी अशा प्रकारे जे काही गृहमंत्र्यांसमोर ठरलेलं आहे त्याचं उल्लंघन करणं हे दोन राज्यांच्या बायलॅटरल रिलेशन करता योग्य नाही, हे त्यांना अतिशय कडक शब्दात सांगण्यात येईल। आणि याचसोबत माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांच्याही निदर्शनास आणून देण्यात येईल की आपल्या समोर जे ठरलेलं आहे त्याचं पालन महाराष्ट्र करतं पण त्याचं पालन कर्नाटक करत नाहीये आणि हे योग्य नाहीये। आणि त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील कर्नाटकच्या अशा बोलघेवड्या लोकांना त्या ठिकाणी तंबी दिली पाहिजे अशा प्रकारची त्या ठिकाणी विनंती केंद्रीय गृहमंत्र्यांनाही करण्यात येईल। मी पुन्हा एकदा सांगतो, मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही, ती महाराष्ट्राचीच, त्यामुळे त्याच्यावर कोणाचाही दावा सांगणं देखील खपवून घेतलं जाणार नाही। आणि या संदर्भात निश्चितपणे या सभागृहाच्या भावना आहेत, त्या भावना सरकार म्हणून नाही हे सभागृह म्हणून हा निषेध आम्ही त्या ठिकाणी कर्नाटक सरकारला आणि केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचू।